प्रैंक 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 कधी पब्लिक वर प्रैंक कधी पोरांवर प्रैंक कधी क्यूट क्यूट पोरींवर प्रैंक तर कधी आई बापांवर प्रैंक पण असलं प्रैंक कोण बनवतो माहितीत छपरी लेजंड लोक काय करतात डायरेक्ट बाइक वर प्रैंक मी केला ऋतूवर भूताचा प्रैंक काय झालं बघा भूत एकट्याने कधी पाहू नका खराय वहिनी भूत कधी एकट्याने बघितलं नाही पाहिजे पण तुमचं भूत भूत नाही लटांबार आहे आता माहिती आहे तुमची जोडी लय भारी दिसती पण एखाद्या व्हिडिओ मध्ये जर वहिनी एकट्याने असल्या तर काय आबाळ फुटणार आहे का त्या सावळ्या कुंभाराच्या गाडवासारखं बगल त्या व्हिडिओ मध्ये हायस लटांबार माग आणि ह्याच्यामुळे त्याला लोक खुळखुळा म्हणते तरी लटांबार माझ्या माग 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 येतच बाबा कटाळून गेलो निस्ता आजचा हा व्हिडिओ एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक असताना तुम्हाला एक पर्यंत म्हणजे आता हे सांगतोय की या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका आता मी सांगून तर तुम्ही बघणार नाही भावानं सांगितलं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाच पाहिजे भाईने बोला करणे का तो करणे का आता ऋतू तिकडे आणि मी ऋतू एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक प्रँक करणारे चार भाऊ नऊ भाऊंच्या बहिणीनो स्वागत आहे आपल्या महाराष्ट्राचे एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक मराठी वैभव तुला सांगतो चांगल्या प्रँकची आणि चांगल्या कॉन्टेंटची काय गरज नाही तुला आता लग्न करायची गरज आहे एफशी रोडला जाऊन पोरींचा मार खाण्यापेक्षा बायकोवर रोज खतरनाक म्हणजे खतरनाक प्रँक केलेला बरं नाही का तुम्ही सगळ्यात भारी जास्तीत जास्त कमेंट्स करा मी सगळ्यांचे म्हणजे ज्या कमेंट्स चांगल्या वाटतील त्या पाच एक कमेंट्स निवडून मी शॉर्ट आउट देत जाईल कमेंटला शॉर्ट आउट देता देता कधी स्वतःवर शॉर्ट आउटची वेळ आली हे कळलं पण नाही भावा तुला जेन्युइन गोष्ट सांगतो आता जर व्ह्यूज वाढवायचे असतील तर पाळणा हल्लाच पाहिजे आणि हाच एक शेवटचा पर्याय शिल्लक आहे हे बघ भावा तू माझा भाव आहे त्यामुळे मला थँक्यू म्हणायची गरज नाही असा सल्ला मी लोकांना देत राहतो एक तास नवरा बायको पासून लांब राहणार आजकालच्या पोरींची असली वागणूक बघून मला एक गोष्ट तर क्लिअर झाली की जुन्या काळात राजा महाराजांचे साम्राज्य एवढी मोठी का व्हायची कारण त्यांची राणी अशी नव्हती म्हणत की अर्ध्या तासात युद्ध संपून तुम्ही घरी आला पाहिजे मी राहू शकत नाही लवकर लगेच येऊ का आता लगेच लका तुम्ही ठरवा लवकर जायचं आहे का नाही जायचं आता त्या म्हणल्या लवकर या तरी म्हणते लगेच येऊ का एकदा परमिशन भेटली की सोमडीत निघायचं राहिलं 50 वेळा येऊ का आणि येऊ का बघा मी डिकोड करतो तुम्हाला कळलं नसेल भाऊ जाताना लय नाचत गेला कारण वहिनींना कळलं पाहिजे की भाऊ खरंच बाहेर गेलाय आणि रिटर्न आला दबक्या पावलांनी आधीच सांगतोय हा बटन दाबलेला आवाज कुणाला आला नाही प्रँक एकदम ओरिजिनल आहे समजलं का त्यांच्या घरात अचानक बटन बंद होणं एकदम नॉर्मल गोष्ट आहे फक्त अचानक लाईट गेली बटनाचा आवाज कुणी ऐकला नाही त्यांनी पण नाही ऐकला तुम्ही पण नाही ऐकला उगस तर पडून कुठेतरी भितडाला धडाकशील शांततेत गेला असता तरी चाललं असतं ओव्हर ऍक्टिंग कशाला करायची उगस बटन बंद होतंय तेच तुम्ही दोन वेळा चालू करून आला तेच बटन बंद होतंय एवढ्यात एखादी दुसरी बाय असते तर दरवाजा बंद केला असता नवऱ्याला फोन लावला असता कुठं आहे आत्ताच्या आत्ता या पण स्क्रिप्टच्या बाहेर जायचं नाही हे पण नवऱ्यानं सांगितलंय ना आता तर माझी खात्री आहे की वहिनी 100% घाबरणार आणि लगेच भावाला फोन लावणार पण एक मिनिट सगळे फोन तर इकडे शूटिंगला लावले ते मग फोन कशावरनं करणार आणि हे कुठं वहिनींना माहिती आहे की सगळे फोन शूटिंगसाठी वापरले आणि त्यांच्याजवळ फोन पण नाही वहिनी तुम्ही खतरो के खिलाडी मध्ये जायला पाहिजे तुमच्या पॉवरचा चुकीचा वापर केला जातोय हा प्रश्न तुम्ही 4 मिनिटं आधीच विचारायला पाहिजे होता आता नशिबाला बोंगाडा आलाय त्याला काय करणार प्रँक करणाऱ्याला खुर्ची वाजवून सांगायला लागतंय की मी इथंच बसते तरी पण त्या बोंगाडा डोकवून बघते ते म्हणतात ना झालंय म्हणून ठेवायचं आणि आपलाय म्हणून सांभाळायचं लाईट जाऊ दरवाजा वाजू नाहीतर बिल्डिंग पडली तरी चालती पण ती लसूण इम्पॉर्टंट आहे
कोण आहे? एडिटिंगला लय मेहनत घेतली भावाने, फुल हॉरर बिल्डअप दिलाय. एवढा हॉरर बिल्डअप देऊन पण तिकडून आवाज येतोय. कोण आहे? अचानक लाईट तर गेली, कुठं काय जास्त झालंय. बघा म्हणलं ना, लसूण सोलणं महत्वाचं आहे. भूतबीत गेलं तेल लावत. भाव आता पेटलाय, भाव कोणाला ऐकत नाही. भाव आता डायरेक्ट तोंडाने इफेक्ट सोडायला लागलाय. पण ते लसूण इम्पॉर्टंट आहे, ते विसरायचं नाही अजिबात. कोण आहे हे दरवाज्यातनं पण विचारू शकला असता. पण त्या खोपच्यात जायची 50 वेळा काय गरज आहे? तुमच्या दोघांचे पाय कुठं आहेत मला दाखवा. पाय तुमचे, तुम्ही प्रँक लय भारी करता, पण ह्याला प्रँक नका म्हणत जाऊ. आपली साधी व्हिडिओ म्हणूनच अपलोड करत जावा. आता शाळेतली बारकी पोरं पण तुमच्यापेक्षा भारी नाटकं करतील. ते एक तोंडाने इफेक्ट सोडतंय आणि ह्यांचा जीव त्या लसणात गुतलाय. तुमच्या घरच्यांनी परत एकदा विचार करायला काय हरकत नाही. आपली पोरं फक्त वयानं आणि शरीरानंच मोठी झाली. आता फॅन चालू केला आणि त्याच्यात भेडियाचा आवाज टाकलाय. पण ते सगळं जाऊ द्या, लसूण इम्पॉर्टंट आहे. स्क्रिप्ट मध्ये फक्त बटन दाबायचं आणि तिकडून त्या कोण आहे विचारणार एवढंच लिहिलं. आणि हा महत्वाचं म्हणजे तो लसूण इम्पॉर्टंट आहे हे पण लिहिलं. लसूण सोलायचं थांबलं नाही पाहिजे. पण काय झालं, कधी येऊन तो भुआ करणार ह्याची आयडिया बहिणींना दिली नव्हती, त्याच्यामुळे मॅटर वाढला. आता व्हिडिओ बघा. 13 मिनिटं हा व्हिडिओ बघितलाय मी फक्त एवढी रिॲक्शन बघायसाठी. जरी आपल्या सगळ्यांना माहित आहे की प्रँक किती खरा होता, तरी सगळ्यांनी म्हणायचं आहे की प्रँक खराच होता. आणि भावाला जाऊन कोणी हेड द्यायची गरज नाही. भावाला कळलं सुद्धा नाही पाहिजे की मी त्याच्यावर व्हिडिओ बनवली. तर अजून 2-4 व्हिडिओ काढता येतील आपल्याला. तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि असेच खतरनाक म्हणजे खतरनाक प्रँक बघायसाठी सगळी गाणी वाजणार चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. लावा गाणं. अरे तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे. अरे काय दान काय तो.